गेल्या 15 दिवसांपासून कळवण तालुक्यातील भोसणी येथील महिला दारूबंदीसाठी एकवटल्या आहेत आणि मिळालेल्या माहितीनुसार निवाणे, कळवण खुद्द, भोसणी, ओतूर, मेहदर, नरुळ, मुळाने आणि खन्नेरवाडी तसेच तालुक्यातील आदी गावांमध्ये देशी विदेशी मद्य विक्री मोठ्या प्रमाणात चालू आहे. कळवण तालुक्यात गावोगावी देशी विदेशी मद्य विक्रीचा महापूर झाल्यामुळे 15 दिवसांपासून भोसणी, जिरवाडे, दयाने येथील महिला दररोज एक नवीन देशी विदेशी मद्य विक्री करण्याच्या येथील महिला मुसक्या आवळत आहेत. तरी दारू विक्री जोमात सुरू आहे. तर संबंधित पोलीस प्रशासनाने सुद्धा छापा टाकून माल हस्तगत करून गुन्हा दाखल करण्याचं काम हाती घेतलंय. तर किरकोळ दारू विक्री करणारे कोणालाही जुमानत नसल्यानं त्यांच्या डोक्यावर कोणाचा हात आहे असा प्रश्न आता निर्माण होतोय. इंदोरीची एक्साइज वाले येतात. किती म्हणजे महिन्याच्या किती तारखेला येतात? आम्ही ते खोक सापडवलं कपाटामध्ये, कुलूप लावून पळून गेलो होतो ते. आम्ही कुलूप तोडून टाकलं. सोमवार पासून ताकीद दिलेली, तरी त्यांनी आज दारू सुरू केलेली आहे. सोमवार पासून ताकीद दिल्यावर सुद्धा आज काल रात्री आम्हाला हनमार केली, तर आज आम्ही बाई मिळून अटॅक केला तरी खोक सापडवलं. आणि जे संबंधित दारू दुकानवाले त्यांना दारू पुरवतात, दारू दुकानवाल्यांवरच कारवाई झाली पाहिजे असं नाही वाटत का तुम्हाला? हो, झालीच पाहिजे कारवाई. कारण कळवण खुर्दवरून येते ना दारू, ते घरोघर पुरून राहिले दारू. हप्ते भेटतात त्यांना ना, हप्ते घेऊन दारू देऊन निघून जातात आणि घरात आम्हाला त्रास होतो. ते आता झालेच पाहिजे दारू पोचवायला. दारू आहे? हो आहे. त्याच्यावर प्रशासनाने याच्यावर गंभीर दखल घेतली पाहिजे. जर समजा प्रशासन जर दखल घेत नसेल तर मग तसं आपल्याला पुढे जाऊन काहीतरी दखल घ्यावं लागेल. कारण आपण वारंवार ते कंप्लेंट देऊन सुद्धा जर दारू बंद होत नसेल, गावातल्या महिलांचे एवढी तक्रार आहे, तर त्यांना आपण सहमत होऊन दारू बंद ही केलीच गेली पाहिजे. काय म्हणे? तिकडे जा म्हणे, वणीकडे म्हणे, इथे नाही म्हणा कागदपत्र तुम्हाला म्हणे. का बरं? विदाम काढे म्हणजे. आणि आज विदाम काढत होता भागा प्रमाणे आहे सांगितलं. आणि तो का बरं दम काढे तुम्हाला? तो हप्ता घ्या आले त्याला, मग हप्ता कमी पडी जाते ना. तुमचा नवरा दारू पितो काय? तर दररोज कितीचे दारू पितो तो? 400-500 रुपये. तुम्हाला किती मुलं आहे? 3. केवळ आहे मुलं? लग्न करासारखी मुलगी आहे. आणि तुमचे मिस्टर म्हणजे दररोज 500 दारू पितात? हो. आणि आम्ही ग्राम पंचायत मध्ये सभा घेतली, सगळ्या महिलांनी सांगितलं की दारू बंद झालेच पाहिजे. नाही दारू बंद झाली, सरपंच, पोलीस, पाटील सर्व जमा झालेले आहेत आमच्या बरोबर. आणि नाही दारू बंद झाले, आम्ही रस्त्यावर बंदी करू आणि तिथंच आत्महत्या करू. आणि आमचे मुलं बाळ त्यांनी लहान मोठे करावे. दारूवाल्यांनी का पोलिसांनी? नाही, पोलिसांनी. आणि दारूवाल्यांनी जर दारू बंद केली नाही तर मग आम्ही पोलिसांवर कारवाई करू, पुढे जाऊ. वगैरे काही दिली कोण? इंद्राच्या नवऱ्यानं भाऊसाहेब मोरे. काय सांगत होता? यांना सरपंचला दम देतो. काय सांगत होता? जो तुम्ही गेल्या 2-5 वर्षापासून ज्या आदिवासी महिला किंवा इतर समाजाचे दुसऱ्या कोणत्याही महिला असो त्यांना तुम्ही सपोर्ट, दारू बंदीसाठी सपोर्ट वेळोवेळी करत आहे, ते पण महिलांनी सांगितलेलं आहे, त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद सुद्धा. तर आता तुम्ही या लढ्यात त्यांना कशा पद्धतीने साथ देणार? त्यांनी साथ दिली, आपण साथ देऊन त्यांना. ही दारू बंदी झालीच पाहिजे का नाही? नवीन तरुण पिढी आहे ती दारूच्या व्यसनी आधीन जाऊ राहिली असं तुम्हाला वाटत? रवींद्र आहेर, स्टार महाराष्ट्र न्यूज, कळवण.